तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या चॅनलचा आलेलं आहे ईबुक ज्यामध्ये पंधरा ते वीस हजार प्लस एम पी सी लेव्हलचे जी काही क्वेश्चन्स मिळतील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणार ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे जर इच्छुक असाल ते ई बुक घेण्यामध्ये तर लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि प्लसमध्ये आपण सर्वांना ही गॅरंटी देतो की आपण या ईबुकमध्ये असे क्वेश्चन्स पाहणार आहात एवढ्या डिटेलमध्ये क्वेश्चन्स पाहणार आहात जे की आतापर्यंत आपण कुठे कधी इतर इतर पुस्तकामध्ये ईबुकमध्ये वाचलेले नसतील याची मी आपल्याला गॅरंटी देतो आणि त्यामुळे इच्छुक असाल तर ईबुकला नक्कीच घ्यायचं आहे तर या सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असं आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये खालील पैकी एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण पंच्याहत्तर जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न गांधीवाद मध्ये म्हणजेच आस्पृश्यांचा मृत्यूलेख असे कोणत्या व्यक्तींनी म्हटलेले होते गांधीवाद म्हणजेच अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीवाद म्हणजे अस्पृश्यांचा मृत्यूलेख असे एक उद्गार काढलेले होते पुढचा प्रश्न शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी केळुसकर यांनी कोणत्या भाषेतच शिवचरित्र लिहिलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो शाहू महाराजांच्या आणि कृष्णाजी केळुसकर यांनी कोणत्या भाषेमध्ये शिवचरित्र लिहिलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील मराठी भाषेमध्ये शाहू महाराजांच्या प्रोत्साहाने कृष्णाजी केळसकर यांनी शिवचरित्र एक लिहिलेले होते प्रश्न महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खालील पैकी कोणती व्यक्ती आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोणती व्यक्ती आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे एक क्वेश्चन मी आपल्या रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे येत असेल उत्तर तर कॉमेंट करा नक्कीच कारण ज्यांनाही येत नाही उत्तर ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी आहेत ऑप्शन क्रमांक चार वर्षा गायकवाड ही जी महिला व्यक्ती आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ह्या एक बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न मानवी हृदयातील पंपांची एकूण संख्या किती असते मानवी हृदयातील एकूण पंपांची संख्या किती असते ऑप्शन क्रमांक दोन ग्रि मानवी हृदयामध्ये एकूण पंपांचे एवढी एक संख्या असते पुढचा प्रश्न <Kasper now> जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव खालीलपैकी के कोणते आहेत ते सांगायचं आहे जगामध्ये सर्वप्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव हे अवयव हे खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मूत्रपिंड हे जे अवयव आहे जगामध्ये मानवी शहरातील सर्व सर्वप्रथम प्रत्यारोपण करणारे एक अवयव बनलेले आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडांची एकूण संख्या किती असते मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडाची एकूण संख्या किती असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मानवी शरीरामध्ये एकूण दोन एवढी मूत्रपिंडांची संख्या स्थित असते पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत अतिशय प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये महाकाली एकस्थित झालेल्या आहेत उत्तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे महाकाली लेण्या खालील पैकी कोणाच्या आहेत ते सांगायचं आहे प्रसिद्ध असलेल्या महाकाली लेण्या लेण्या ह्या खालीलपैकी कोणाच्या आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गौतम बुद्ध यांच्या महाकाली लेण्या हा एक झालेल्या प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खालील पैकी कोणत्या लेण्याचा समावेश आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खालील पैकी कोणत्या लेण्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाकाली लेण्याचा जो समावेश आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एक झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणती बौद्ध लेण्या या नावाने खालील असते कोंडीवती बौद्ध लेण्याला खालील नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन राहील महाकाली लेण्याला जे आहे कोंडीवती बौद्ध लेण्या या नावाने एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न महाकाली लेण्यामध्ये एकूण बुद्धांच्या किती लेण्यांचा समावेश आहे महाकाली लेण्यांमध्ये एकूण बुद्धांच्या किती लेण्यांचा समावेश झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील महाकाली येथील लेण्यामध्ये बुधांच्या एकोणीस लेण्यांचा एकच समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न कारले ह्या प्रसिद्ध लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत कारल्या ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर एक योग्य राहील पुणे या जिल्ह्यामध्ये कारले ह्या प्रसिद्ध लेण्या एकच तेच झालेल्या आहेत पुढचा प्रश्न कोंढाणा लेणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत कोंढाणा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील रायगड हा जो जिल्हा आहे कोंडाला प्रश्न या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना खालील पैकी कोणत्या एका व्यक्तींनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तुकडोजी महाराज यांनी जे आहे गुरुदेव सेवा मंडळाची एक स्थापना केलेली होती तर पाहूया पुढचा प्रश्न अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कशाची स्थापना केलेली होती अमेरिका तसेच कॅनडा येथील भारतीयांनी खालीलपैकी कशाची एक स्थापना केलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गदर या संघटनेची जी स्थापना आहे अमेरिका तसेच कॅनडा येथील भारतीय लोकांनी एक केलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी अनुशीलन समितीचे स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र जे आहे कोणत्या शहराजवळ स्थित होते ते सांगायचं आहे अनुशीलन समितीचे स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र हे खालील कोणत्या शहराजवळ स्थित होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कोलकाता शहराजवळ जे आहे अनुशीलन समितीचे स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र एक स्थित झालेले होते पुढचा प्रश्न कोलकाता कोणत्या ठिकाणी अनुशीलन समितीचे स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र स्थित होते ते सांगायचे आहे मित्रांनो कोलकाता कोणत्या शहराजवळ अनुशीलन समितीचे स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र स्थित होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कोलकाता जवळील मणिकतळा या ठिकाणी जे आहे अनुशील पो स्फोटक वस्तू तयार करण्याचे केंद्र एकस्थित झालेले होते पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ खालील पैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे आहे अठराशे सत्तावन चे स्वातंत्र्य समर हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न ऑगस्ट क्रांती या नावाने खालील पैकी कोणत्या आंदोलनाला ओळखले जात असते ऑगस्ट क्रांती म्हणून खालीलपैकी कोणत्या आंदोलनाला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन युग मित्रांनो राष्ट्रव्यापी आंदोलनाला जे आहे ऑगस्ट क्रांती या नावाने देखील एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न अभिनव भारत संघटना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जात असे अभिनव भारतीय संघटनेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिलेल मित्रांनो अभिनव भारतीय संघटनेला जे आहे मित्रमेळ्या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखले जात असे पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी मित्रमेळा संघटनेला अभिनव भारत हे नाव देण्यात आलेले होते खालीलपैकी कोणत्या वर्षी मित्रमेळा संघटनेला अभिनव भारत हे नाव देण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक योग्य आहे आहे या वर्षी जे मित्रमेळा संघटनेला अभिनव भारत हे एक नाव देण्यात आलेले होते पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठिंबा पाठीचा कणा असे खालीलपैकी कशा असं म्हटले जात असते भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असे खालीलपैकी कशा असं संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन अग्र आहे शेती व्यवस्था जे व्यवस्थेला जे आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असे एक संबोधले जात असते पुढचा प्रश्न डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे डबल शतक झळकवणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू महिला महिला क्रिकेटपटू ही एक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक तिने वगैरे राहिलेली मिताली राज ही जी व्यक्ती आहे डबल शतक झळकवणारी सर्वात पहिली भारतीय महिला एक क्रिकेटपटू बनलेली आहे पुढचा प्रश्न लिटल गुरु संस्कृत शिक्षणाचा ॲप कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे लिटल गुरु हा संस्कृत शिक्षणाचा ॲप खालीलपैकी कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बांगलादेश या देशाने जे आहे लिटल गुरु नावाचा संस्कृत शिक्षणाचा ॲप हा एक लॉन्च केलेला आहे पुढचा प्रश्न अर्जेंटिना या देशामध्ये खालीलपैकी कशा असं कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे अर्जेंटिना या ठिकाणी खालीलपैकी कशा असं कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अर्जेंटिना या ठिकाणी जे आहे गर्भपात कायदेशीर एक मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो जी नदी आ वर, एक, आहे या नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज एक बांधला जाणार आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालील पैकी कोणता असतो ते सांगायचं आहे भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती हा खालीलपैकी कोणता असतो ऑप्शन क्रमांक दोन राहील पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख असलेला एक व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न देशाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार खालील पैकी कोणता व्यक्ती असतो देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार हा खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे देशाच्या राष्ट्रपतींचा प्रमुख सल्लागार असलेला एक व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून किती पंतप्रधान झालेले आहेत भारत झाला तेव्हापासून आजपर्यंत एकूण किती पंतप्रधान झालेले आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जेव्हा भारत स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून जे आहे भारतामध्ये एकूण सोळा पंतप्रधान हे एक झालेले आहेत पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते म्हणून खालील पैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते म्हणून खालील पैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडित नेहरू यांना जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते म्हणून एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने कोणते जीवनसत्व नष्ट होत असते खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने खालील पैकी कोणते जीवनसत्व नष्ट होत असते ऑप्शन क्रमांक चार ग्राहक जीवनसत्व क हे जे जीवनसत्व आहे खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने एक नष्ट होत असते रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगलुर हे कोणत्या राज्यात स्थित आहे पहिले रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगलुर हे शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील कर्नाटक राज्यामध्ये पहिले रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगलुर हे शहर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न जागतिक शांती केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे पहिले जागतिक शांती केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो गुरुग्राम या ठिकाणीचे आहे जागतिक शांती केंद्र हे एक स्थापन करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न जागतिक शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे सर्वात पहिले शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो सर्वात पहिले शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे जे ठिकाण आहे भारतातील हरियाणा या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न कोलफील the <laughs> या कोळशाच्या कंपनीने दोन हजार एकवीस बावीस मध्ये किती दशलक्ष लग... टन कोळशाची निर्मिती केलेली आहे ते सांगायचं आहे कोविफिल्ड या कोळशाच्या कंपनीने दोन हजार एकवीस व बावीस मध्ये दस लक्ष किती दश लक्ष टन कोळशाची निर्मिती केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो दोन हजार एकवीस व बावीस मध्ये जे आहे कोलफिल्ड या कोळशाच्या कंपनीने एकशे सत्तावन्न दश लक्ष टन कोळशाची एक निर्मिती केलेली आहे तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर काय आहे या ठिकाणी या ठिकाणी भगवंत मान यांनी कोणत्या राज्याचे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे भगवंत मान यांनी खालील पैकी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन विक्रम मित्रांनो पंजाब या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ ग्रहण ही केलेली आहे पुढचा प्रश्न भगवंत मान यांनी पंजाबचे कितवे मुख्य मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे ते सांगायचं आहे भगवंत मान यांनी पंजाबचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विक्रम मित्रांनो भगवंत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून ही एक शपथ ग्रहण केलेली आहे पुढचा प्रश्न माय ई व्ही हे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे माय ई हे पोर्टल खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो दिल्ली राज्य सरकारने जे आहे माय ई हे पोर्टल एक सुरू केलेले आहे तर पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर या ठिकाणी काय आहे दिल्लीने माय ई पोर्टल हे कशाच्या ई नोंदणीसाठी सुरू केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो दिल्लीने माय ई पोर्टल हे कशाच्या ई नोंदणीसाठी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो ऑटोच्या ई नोंदणीसाठी दिल्लीने माय ई पोर्टल हे एक सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न पहा आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे दिल्लीने माय ई व्ही हे पोर्टल कोणत्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी सुरू केलेले आहे दिल्लीने माय ई पोर्टल हे कोणत्या इंधनावर चालणाऱ्या वाहनासाठी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन इलेक्ट्रॉनिक इंधनावर चालणाऱ्या वाहनासाठी दिल्लीने माय ई व्ही पोर्टल हे एक सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न माय इलेव्हन सर्कलचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नुकतीच कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे माय इलेव्हन सर्कलचे ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नुकतीच कोणत्या व्यक्तींची निवड कर आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन अवग्राल मित्रांनो या ठिकाणी ऋतुराज गायकवाड तसेच शुभमन गिल यांची माय एलिव्हन सर्कलचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नुकतीच एक नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नुकतीच कोणत्या पेमेंट बँकेला नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोक लावण्यात आलेली आहे नुकतीच खालीलपैकी कोणत्या पेमेंट बँकेला नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोक लावण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन अवग्राल मित्र म्हणून पेटीएम या पेमेंट बँकेला जे आहे नुकतीच नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोख ही एक लावलेली आहे तर ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर हे नक्कीच गॅरंटी आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला एक सुपर क्लासला लाईक कुठेच नाही जायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो तो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये